अगं बाई, सगळ्यांनी खाऊन पण एवढं शिल्लक राहिलंय बे आमरस. हे त्याची काळजी करू नकोस तू, ती सपते सगळे. मग आता काय तुम्ही पित असा वे? मी नाही नाही, मी कुठलं काय, पोट माझं टंब भरले, मला उठताही ना झाले. तेच म्हटलं पण हिजाय की नाही माल नको. सगळ्यात जास्त रस मीच पिलं. काहीतरी बोलू नकोस, सगळ्यात जास्त मी प्यायलो. अहो नाही, सगळ्यात जास्त रस मी पिलोय. प्रत्येक गोष्टीत आपलंच घोडं पुढे दामतावे. दादा जास्त वाटी रस पिलाय, मी मोजले की? तुझं गणित कच्च आहे, मी पण मोजत होतो, मी सगळ्यात जास्त प्यायलो. बघ तू मला शिकवायला जाऊ नको, मला ए ए रताळे वही की तुझा दादाच सगळ्यात जास्त आमरस प्यायलाय झालं. मी म्हटलो होतो की निशांत मांडायला एक्सपर्ट आहे म्हणून. ते सोड की आता पुढचं बोल. रे की आमरस शिल्लक आहे ना, बघूया की कोण जास्त पितय ते, लावूया की पाहिजे. बरे आयडिया, बेस्ट चालते की. आय एम रेडी. प्रतिभाच्या नावानं चांग बोल. मी काय म्हणालो रे, माझी पण माघारच आहे. आपलं काही राहणार नाही. चांगली तरी पंचायत आहे, संपूर्ण तरी पंचायत आहे, तू काही होऊन म्हणणार. आणि कोण आहे का रेस मध्ये? अजिबात नाही. काय हे सगळी एक एक करून बाद झाली, मग काय मी एकटा स्वतःशी पहिलो होय. अरे मी आहे ना. हा सप्लाय विषय करा सुरू. विजय बघ, उगाच स्वतःला फोर्स करू नको, पोट बिघडे. नाही नाही तसलं काही नाही, काय होत नाही मला. बस माझ झालं, माझ झालं. काय म्हणतोय, एवढंच हार मानली वे? खूप झालं. विजय आता ही विनिंग वाटे, एवढी प्यालास की तुझी क्लास निशाण हरला. बर बर बर, आता ही शेवटची अटी मी फक्त लोकाग्रास्तव घेते, नाही तर मी जिंकल्यात जमा आहे. काय नाही नाही ते न काका, मी काय म्हणाले जरा पट्टा ढिला केला तर जमल काय पटकन. तू एक काम कर की, काढून टाक बेल्ट, पॅन्ट फक्त राहू दे. या स्पर्धेचा विजेता आपला विजय असं मी जाहीर करतोय. निशू तू सहजासहजी हार मानणारातला नाहीये, बट गुड ट्राय. आय नो मीच हारायला पाहिजे होतो. बोलते तू मानतोस भांडी, तू बस निशांत जवळ, तो एकटा असेल. किंवा एकटा तो अजून थोड्या वेळ घरात थांबला का नाही, मी स्वतःला या घरात पाहुणा म्हणून वाटायला लागलं. तर काय म्हणा, पंगत एक नंबर झाली. एवढा आमरस पिलं मी आणि जिंकलं कॉम्पिटिशन मध्ये. तुला आमरस एवढा आवडतो मला माहित नव्हतं, माझ्यासाठी नवलच होत. पण काही बोला, तू म्हणजे सिक्सरच मारलास. सिक्सर मारला करा, तू नेमकं येऊन पोटावर आदळलाय. आमरस पिले कॉम्पिटिशन पण निघलं की मी. खरंय
या घरातला पहिलाच उन्हाळा आहे माझा. आमच्याकडे ना असं मोजून मापूनच आमरस व्हायचा. अशी कॉम्पिटिशन वगैरे कधीच झाली नाही आमच्या घरात. अहो कॉम्पिटिशन ही तर तरी कुठं आधी झाली आहे. असं ते बोलता बोलता ठरलं आणि जिंकलो की मी. खरंच पण मजा आली ना. हा लय मजा आली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जिंकलो. अरे हो जिंकलास. मी कधी नाही म्हणते. मी तुला असंही केलं बघितलं की मी. मला एक सांगा तुम्हाला खरंच कळना झालंय तर तुम्ही मुद्दामून मजा घेते माझी काय ऐका. परत वरती मलाच विचार काय. हे बरं आहे तुमचं. मी तिकडं हरलेल्या पार्टीचं कौतुक त्यांना शाबसकी तिकडं आणि हे तुम्ही कॉम्पिटिशन जिंकलो रा एवढी बक्षीस पण नाही मला. विजय काय चाललंय तुझं हे आणि कसल्या बक्षिसाबद्दल बोलतोयस. सगळं कसं आहेस तुम्हाला सगळी इसकडून इसकडून सांगायचं राव. बरं आता ते सगळं जाऊ दे. चल बाहेर चल. निशांत आपली वाट बघत असेल. त्याला निरोपही द्यायला हवा. चल बसू दे की तुला बाहेर एकट्याला. मी इथं एवढी कॉम्पिटिशन जिंकलोय बक्षीस तर होती बाजूला. अगं सेकंड पण नाही केलं तुम्ही मला. माझा पण दादा चॅम्पियन आहे समजलं काय. असेल त्याला मी काय करू. अगं पण हार हा शब्दच नाही माझ्या डिक्शनरीत. असं तुझी डिक्शनरी मी बदलतो की मी सांगतो तुला. एक मिनिट एक मिनिट काय चाललंय. अमरसाची कॉम्पिटिशन केव्हाची संपली आहे आता कसला वाद घालताय. ए अपूर्वा तू बंद पडा. एक तर लय ऐकून घेतलं मी तुझं. आता अजिबात बोलायचं नाही. आणि तू तुला हार या शब्दाचा अर्थ मी समजावून सांगतो. ग्रेट आय एम रेडी. नीते लढ तू लढ आम्ही हाय लढ तू. मी पण आहे तुझ्या पाठीशी. निधे मी पण तुझ्या गँग मध्ये आहे. द्यायला दणका सोडाय नाही. विठू काका तुम्ही पण. अपूर्वा तेवढीच मज्जा घे. आता स्पर्धा लागते तर आपण जरा कोणीतरी बाजून असायला पाहिजे नाही. मी नितूला सपोर्ट करायला ठरवले. तू तुझ्या दोस्ताला कर. चला पहिलवान आखाडा तयार आहे. आखाडा एवढा आमरस पोटात दाबून भरलाय. आखाडत उतर तो कुस्ती गायला. भावा तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. ए शाने तू ग बस. पण पाठीशी उभारून काय फायदा आहे. भरलेल्या पोटानं मला कुस्ती खेळावी लागणार आहे. हा माझा दाद्या. ऐ माहिती दे सगळ्यांना. विजय दीनानाथ चव्हाण. आता त्याच्या नावातच विजय तर मग कोण हरवणार त्याला. भीड तू दाद्या आपणच जिंकायचंय. मी तू काय चाललंय हे. चिलॅप्स ये मेरे बाय हात का खेळ आहे. आणि तू माझ्याकडून चेअर कर ना. असं म्हणतोस. हा ठीक आहे. निशांत निशांत दादा 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 दादा. काय चालू इथं. हा का मला आखडत उतरती. आता मला नको असं करू. खरंच सांगतील ले आमरस पिलं. मला श्वास गेला होत ना. आता खे बघ गबस तू. आता इथं जमलेल्या समस्त सियाचिन वासियानो आज आपल्या इथं सुरू होणार आहे भव्य सामना. तर होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. हा आज इथं आहेत विजय दीनानाथ चव्हाण जे की वर्ल्ड चॅम्पियन आहेत. आणि इथं आहेत प्रशांत. ए कोण प्रशांत. प्रशांत नाही निशांत नाव आहे त्यांचं. हा तेच तेच निशांत निशांत. तर या इकडे या. हात मिळवा एकमेकाला. हा तर आपल्या समोर सुरू होणार आहे आता भव्य दिव्य कॅरम सामना. कम ऑन निशांत. जिंकणार तर मीच.
मी जिंकू देईन तर नव बघूया. चाललंय हे सगळं काय गरज आहे सगळ्याची. हा आताच जेवण झालंय सगळ्यांचं, आमरस पिण्यापर्यंत वगैरे ठीक होत. मी तू बोल ना कधी कधी जास्तच करते. तू निशांत कसाच आहे पण त्याच्या मनात काहीच नसतं. नसू दे की मी कुठं म्हणतो हा असायला पाहिजे ना आहे म्हणून. आता जी तू लहान आहे का, आता चिडवलं चिडणार ती बोलणार उकसवल्यानंतर. याला अक्कल नको ये लहानपणाशी भांडायचं नाही म्हणून. हा याला कळलं नको तिच्या वयाचं आहे काय. आणि मी म्हणते एवढं काय प्रॉब्लेम आहे, युद्ध चाललंय त्याच्या बरोबर. एकच छोट्या गेमचा प्रश्न. मला माहितीये आणि माहितीये तुम्ही कॅरम खेळणार आहात. बरं ठीक आहे मी सांगते आता तुला. निशांत कॅरम खेळण्यात सुद्धा चॅम्पियन आहे. मग यात असं लपून ठेवण्यासारखं काय होतं एवढं. मला वाटलं तुझा कॉन्फिडन्स लूज होईल. आपण खचत नाही कधी. खचत नाही कधीच नाही विजय. तो युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन कधीच ठरला नाही. काय सांगते मग. असं की म्हणून मग ते शाळा कॉलेज म्हणलं तवा तवा जगले मोठं असते. आणि खरं सांगू तुम्हाला, तुमच्याकडनं परत एकदम बक्षीस मिळवायला का नाही काय पण जिंकू शकतो. बक्षिसाचं काय घेऊन बसलाय तू. मी आयुष्यभरासाठी तुझीच आहे. मी काय म्हणते ऐक ना, थांबव ना हे सगळं. आता शक्य नाही होती का म्हणजे काय. मी तुला सांगून बसलो ना मी खेळणार म्हणून. आता तर मी नाही म्हणलो का नाही. या असा राडा करल का नाही तुम्हाला माहित नाही. कॅरमच्या बाबतीत कोणाचं ऐकत नानांचं ऐकत नाही ती. मला सगळं दादा तू इकडे काय बोलत बसला, चल की लवकर. हा जरा बायकोशी जरा दोन शब्द बोलते थांबते एवढी काय काही तुला. त्या लाईफ पार्टनरचं नंतर बघ, आधी माझा पार्टनर बन चल लवकर. एक मिनिट, निशांच्या टीम मध्ये कोण आहे मला काय माहित. आणि त्याच्या पार्टनरशी मला काय पडले. असं पण लय मोठा चॅम्पियन समजतो का नाही स्वतःला. मग त्याचा तो बघल हे तू दादा चल लवकर. ऐकून घे माझा किती वेळ लावत आहे. बसा लवकर माझा स्ट्रायकर सुद्धा फायनल झालाय. कुठला हा बघा बसा लवकर चला. शो घेतलाय इथे ट्रॅकर बघू जरा. तुम्ही दोघं टीम म्हणून खेळणार मग तुला काय प्रॉब्लेम आहे काय. मला कशाला काय प्रॉब्लेम असेल. बर माझा पार्टनर हो कोणाला व्हायला आवडेल. संध्या पार्टनर म्हणून खेळा. मी आपलं नाव काढा नाही विटू काका. मॅडम मी खेळते पहिल्यापासून पण ही स्पर्धा आहे. नको नको अजिबात नाही. तूच का नाही जॉईन होत मला. तू ये ना पार्टनर म्हणून. मी तू वेढायस का. मला पण काही फारसं खेळता येत नाही यातलं. उगाच तू हर्षल का. तू जिंकण्याचं टेन्शन घेऊ नको. जिंकणार तर आज मीच. असं म्हणतोय बस ये. बर तुला तर मी हरवून सांगणार तू बघच. नीते ही गोष्ट लक्षात ठेवायची. समोरची पार्टी कमजोर झालेली आहेच पण तसं असलं तरी आपण भरोसा कशावर ठेवायचा. स्वतःच्या टॅलेंटवर. आणि लक्षात ठेव समोरच्या पार्टीला ती कमजोर आहे म्हणून कमी लेखायची चूक कधीही करायची नाही. आता आपण दोघं म्हणल्यावर कोण कशाला जिंकणार आहे का नाही. करेक्ट आहे. याला म्हणतात टॅलेंट आणि कॉन्फिडन्स काय टू का. हा निशांतर तुम्ही पाहुणे आहे फोडा तुम्ही. ठीक तेच पहिलं चान्स बोलले एवढं काय होतं जिंकणार आपण येतो. वाव ठीक आहे ठीक आहे. बिगिनर्स लक म्हणते त्याला. ठीक आहे Thank you.
अशा प्रकारे पहिली बाजी मागलेली आहे आपल्या निशांतने. आता पुढे काय होते बघूया. खेळ लय रंगलेला दिसतोय. ज्योतिबाच्या नावानं विजय. ते ऐक माझ, फक्त पीसकडे लक्ष ठेव, बाकी दुसरीकडे कुठं बघायचं नाही. आता यो पीस घेतेस ना, फक्त याच्यावर लक्ष असून दे. तर अशा प्रकारे नीतू आणि विजू भाऊ यांची टीम आता जिंकलेली आहे आणि यांचा स्कोर झालेला आहे विजू भाऊचा 7 आणि निशांतचा 6. पीओ खेळ निर्णायक होते की काय असं वाटायला लागलेलं आहे आणि चहा आलेला आहे. हा आता सगळ्यांनी चहा पिऊन घेऊया, थोडा वेळ थांबूया. रेखे अगं पहिले खेळून ना मग प्रेक्षकांना. बहुतेक विजू भाऊन काहीतरी नाही कानमंत्र सांगितले मला नको चहा. अरे विजय बघून मार की. काय दादा? अरे दादा बघून मारला होता मी. तू जिंकायची शक्यता आता. नितेश असते तू हात लावतेस. नितेश जरा मागे ठेव, जरा मागे ठेव निते. हा तिथन मार की. जरा जरा हो मी पण बघितलं. एक मिनिट तुमच्या टीमने बोलायचं काय संबंध आहे? बिठू काका तुम्ही बोलू नका. हा तर माय बाप प्रेक्षक हो, आपला श्वास एकदम रोखून ठेवा. मी निशांतनं जर एक पीस घालवली तर तो खेळ जिंकणार असं वाटायला लागले समोरच दिसते. अशा प्रकारे निशांतने एक पीस घालवलेली आहे आणि यो डाव जिंकलेला आहे निशांत आणि अपूर्वा. बारके जवान बहुत बढिया. थँक यू नाना, तुमने तो हमारा दिल जीत लिया. क्या खेल दिखाया है निशांत राव. कॉन्ग्रेचुलेशन सर. थँक यू काका. I'm really impressed, Jay. तू अगदी कॉलेजमध्ये खेळायचास ना तसाच खेळलाय. पण हे सगळं शक्य झालं कारण तू माझी पार्टनर. ते आहेच. बर विजय आमचा एक फोटो काढ ना. काढतो की विनिंग टीमचा फोटो. थांब मी तिकडे येते. बर विजय आता एक पार्टी हवी आहे. हरलायस तू. आऊ जिंकत तुम्ही ना मग तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे. अरे आमच्या कॉलेजमध्ये वेगळा रूल होता, जो हरतो ना तो पार्टी देतो. पण मी कुठं होतो तुमच्या कॉलेजला. बायको तर होती. ठीक आहे आता या की मग हॉटेलवर एक दिवस यालच तू. हा चला ठीक आहे. निशांत पण आज खूप छान खेळला ना. निशांत मला अगदी कॉलेज मधले दिवस आठवले रे. तुला माहितीये कॉलेज मध्ये ना आम्हाला कधीही एकत्र खेळायला मिळालं नाही पण आज खेळलो. खरंच खूप मज्जा आली रे.
काय झालं? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.